नमस्कार. अत्यंत गडबडीत तुमच्याशी संवाद साधायला मी आलो आहे आज. एसटी महामंडळाचा संप हा सामान्य जनता, सरकार आणि त्या संपकरी कर्मचारी या सगळ्यांसाठीच एक कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमं यातील आजची वृत्त अशी आहेत की 250 आगारांपैकी जवळपास 105 आगारांमध्ये थोड्याफार प्रमाणात, म्हणजे अल्प प्रमाणामध्ये वाहतूक सुरू झालेली आहे. 19,000 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झालेले आहेत आणि 10,000 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलेलं आहे. ॲडव्होकेट अनिल परब, सन्माननीय परिवहन मंत्री, यांनी पुन्हा एकदा कामगारांना धमकीवजा इशारा दिलेला आहे की सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा. आम्ही तुर्तास मेस्मा लावण्याचा निर्णय घेतलेला नाही, तो स्थगित ठेवला आहे, परंतु सोमवारपर्यंत हजर न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. आगार व्यवस्थापक हे एक पद आहे महामंडळातलं. हे सर्व आगार व्यवस्थापक किंवा पर्यवेक्षकीय कर्मचारी हे संबंधित कामगारांना, संपकरी कामगारांना आवाहन करतायत की तुम्ही ताबडतोब आगारामध्ये हजर व्हा, कर्तव्यावर रुजू व्हा, तुमचं निलंबन मागे घेतलं जाईल. अर्थात निलंबन मागे घेतलं गेलं तरी अपराध कारवाई चालू राहील किंवा नाही याबाबतही कुणी काही बोलत नाहीयेत, परंतु आगार व्यवस्थापक अशा पद्धतीचं आवाहन करतायत. खूप कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत जवळच्या आगारांमध्ये. याचं कारण असं आहे की यामागे परिवहन मंत्र्यांच्या कल्पनेतून एक व्यूहरचना करण्यात आलेली आहे असं मला समजतं. ती अशी आहे की 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रत्येक आगारामध्ये त्यांना दाखवायची आहे की जेणेकरून काही गाड्या आपण सुरू केल्या, आता हळूहळू प्रवासी जनतेसाठीची ही सेवा व्यवस्थित होते असं त्यांना न्यायालयामध्ये आपलं चित्र उभं करायचं आहे. असा त्यासाठीचा सगळा अट्टा असा आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळे संपकरी कर्मचारी संपामध्ये असतानाचे आदेश आहेत. त्याशिवाय मेस्मा हा कायदा तुम्हाला लावण्यात येईल अशी वारंवार इशारे सन्माननीय परिवहन मंत्री आपल्या प्रत्येक वेळच्या वक्तव्यामध्ये देत आलेले आहेत. सुदैव या कर्मचाऱ्यांचं असं की मेस्मा लावण्यासंदर्भाचा निर्णय घेण्यासाठी परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा तिथे निर्णय झाला की तुर्तास हा कायदा लावू नये आणि म्हणून तो थांबला. परिवहन मंत्र्यांना कदाचित या कर्मचाऱ्यांची वेदना, त्यांची मागणी, त्यांच्या भावना नीटपणे कळल्या नसतील ज्या मुख्यमंत्र्यांना कळलेल्या आहेत किंवा अजितदादांना कळलेल्या आहेत. आज अजितदादा पवार यांनी देखील असा इशारा दिला आहे की कामावर हजर व्हा. म्हणजे हळूहळू हा संपाचा प्रवास कर्मचाऱ्यांना इशारे देण्यामध्ये जास्त चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर मी पुन्हा एकदा मागच्या यूट्यूब चॅनलवरच्या माझ्या अंतर्नादमध्ये मी बोललो होतो त्याचा काही गोष्टींचा पुनरुच्चार करतो. महामंडळाच्या ह्या आवाढव्य व्यापामध्ये या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप हा गेल्या कित्येक वर्षांची खदखद आहे आणि ही खदखद आज एकदम उफाळून का आली याचं खरं तर परीक्षण, याचा अभ्यास सन्माननीय परिवहन मंत्र्यांना असायला हवा होता, तो झालेला नाही असं माझं आजही म्हणणं आहे. वस्तुतः परिवहन खात्याकडे प्रचंड अधिकारी वर्ग आपली सर्व स्टाफच्या गाड्या, बसेस आणि छोट्या गाड्या म्हणजे जीप्स वगैरे, तुमची ध्वनिक्षेपक यंत्रणा जी सर्व बसस्थानकांवर उपलब्ध आहे आणि त्याशिवाय इतर सर्व गोष्टींची उपलब्धता असताना वस्तुतः या सर्व संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर या अधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला संवाद साधता आला असता, त्यांना नेमकं विलिनीकरणाच्या संदर्भाने महामंडळाची अडचणीची बाजू, सरकारची अडचणीची बाजू त्यांना मांडता आली असती परंतु तसं केलं गेलेलं नाही. असा कुठलाही प्रयत्न या एक महिन्यामध्ये झालेला मला आढळत नाही. फक्त कामावर हजर व्हा, अन्य तुमचं निलंबन मागे घेतलं जाईल, अदरवाईज तुम्हाला शिक्षाच केली जाईल असं सारखं त्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात येत आहे. खरं तर एक जाहीर प्रकटन वस्तुतः असा एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेही एखादा असा संप किंवा अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती, एखादा अपहाराने किंवा इतर काही कारणामुळे ज्या त्यामध्ये त्या कंपनीची प्रतिमा डागाळली जाते, जनमानसामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशा प्रसंगी एक जाहीर प्रकटन त्या व्यवस्थेकडनं, म्हणजे त्या व्यवसायाकडनं किंवा त्या महामंडळाकडनं, त्या उद्योगाकडनं दिलं जातं, तसं प्रकटन सरकारकडनं दिलं जाणं अपेक्षित होतं. आज ताग आहेत, मी ह्याच्यापूर्वी त्याचा उल्लेखही केला परंतु अद्यापही ते दिलं गेलेलं नाही. आणि या कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाच्या बाबत नेमकी माहिती नसल्यामुळे आणि सामान्य जनतेलाही त्याबाबतची माहिती नसल्यामुळे अडचणीचा मुद्दा आणि सरकारची या पाठीमागची एक भावना थोडीफार विशद केली असती तर हा संपाचा तिढा सुटला असता. परंतु मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की कोकणातल्या, माझ्या कोकणातल्या या परिवहन मंत्र्यांना या लोकांच्या भावनाही समजलेल्या नाहीत आणि त्यांचा याविषयीचा अभ्यासही तितकासा नाही असं माझं ठाम मत झालेलं आहे. कारण मेस्मा निलंबन आणि जवळपास 80,000 अधिक कर्मचारी ज्या संपामध्ये आज आहेत त्यांच्या बाबतीतला हा निर्णय, इतका कठोर निर्णय घेणाऱ्या परिवहन मंत्र्यांना माझं एक म्हणणं आहे की 36 कर्मचाऱ्यांनी
हा संप आंदोलन सुरू होईपर्यंतच त्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. आज 50 आकडा आमच्या कानावर येतोय, 50 कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. 36 नंतरचे जे कर्मचारी आहेत ते आत्महत्या नाही आहेत, तर ते मेस्मा लावला जाईल, बडतर्फ केलं जाईल, सेवा समाप्त होईल, महामंडळ बंद होईल, उद्या आपण उपाशी पडू, आणि या सगळ्या आपल्या कुटुंब वाऱ्यावर जाईल या सगळ्या भावनांमुळे. तर सन्माननीय परिवहन मंत्री हे जबाबदार आहेत. माझ्या यापूर्वीच्या आयुष्यामध्ये मी पाहिलंय 27 प्रवासी रेल्वेच्या अपघातामध्ये मृत पावले, रेल्वेमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. विमान दुर्घटना झाली, विमानमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, म्हणजे त्या खात्याच्या मंत्र्यांना, नागरी विमान उड्डाण वगैरे या खात्याचे मंत्री. आत्ता शैक्षणिक किंवा त्या MPSC परीक्षेच्या संदर्भाने जे घोटाळे झाले त्यामध्ये आपण शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतोय, आरोग्य खात्याच्या कामामध्ये गोंधळ झाला, आरोग्यमंत्र्याचा राजीनामा मागतोय. मग 25 लाख कर्मचाऱ्यांच्या पैकी एवढा मोठा राज्यभर चाललेला एवढा दीर्घकालीन संप एक महिनाभराच्या पेक्षा जास्त झालेल्या कालावधीमध्ये या नीटपणे हाताळता येत नसलेल्या परिवहन मंत्री ज्यांच्या कारकिर्दीमध्ये 50 कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले, हे परिवहन मंत्री अद्यापही आपल्या खुर्चीवर कसे? महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री या दोन जबाबदाऱ्या ही माणसं का सांभाळत आहेत? वस्तुतः ही दोन पदं स्वतंत्र असायला हवीत, दोन वेगळी माणसं काम करायला हवीत, परंतु एकाच व्यक्तीने हे पद सांभाळायची ही परंपरा रावते साहेबांनंतर आता परब साहेब सांभाळत आहेत. आणि मला खेदाने नमूद करावं असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाकडे एक कडक प्रशासक, मी सांगेन ती पूर्व दिशा, अशा पद्धतीने यांचा प्रवास सुरू आहे आणि याचं मला खूप दुःख होतं. आज 25 लाख कर्मचाऱ्यांपैकी जे कर्मचारी कामावर आहेत त्यांचीही इच्छा आहे की आपलं वेतन कशा पद्धतीने असायला हवं. 41% जी वेतनवाढ त्यांनी दाखवली ती प्रत्यक्षात नाही आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही 10% ते 15% संपते आहे, पण सरसकट 41% वेतनवाढ आपण दिली असं त्यांनी जाहीर केलं आणि ते सर्वस्वी चुकीचं आहे. ही लोकांची सामान्य जनतेची, कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची फसवणूक आहे. 1 रुपया निधीबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. एक अधिकार लावला गेला रावते साहेबांच्या कारकिर्दीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवासी सुरक्षा योजना, अपघात सुरक्षा योजना नावाने एक योजना अस्तित्वात आणली गेली. त्याचा एक स्वतंत्र ट्रस्ट केला गेला. महामंडळाच्याच जाहीरनाम्यानुसार साधारणतः 65 लाख प्रवासी या लॉकडाऊनच्या आधीपर्यंत आपण ने आण करत होतो. दर दिवशी 65 लाख, आपण म्हणूया 60 लाख रुपये ह्या रुपयाच्या निधीप्रमाणे गोळा होत होते. त्याचा स्वतंत्र ट्रस्टमध्ये सगळा हिशोब आहे. आणि अपघातामध्ये मृत पावणाऱ्या प्रवाशांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाप्रमाणे 100 पेक्षा वर्षभरामध्ये 100 पेक्षा जास्त नाही. मग एका महिन्यामध्ये 180 प्रवाशांचा मृत्यू झाला तरी देखील त्या पैशामध्ये त्यांची सोडवणूक होऊ शकते एवढा निधी हा आसपास 6 वर्षाचा आसपासचा अंदाज घेतला तर साधारण 225 कोटीपेक्षा जास्त रुपये होतात. हे पैसे कुठे? मग हे पैसे आपण स्वतंत्र ट्रस्टमध्ये का ठेवले? महामंडळाच्या वेगवेगळ्या अडचणीच्या वेळी ते का वापरता आले नाहीत? आणि तुम्हाला तरतूद करायची असेल तर 100 प्रवाशांची संख्या जी आतापर्यंतचं ॲव्हरेज आहे तेवढ्या प्रवाशांच्या मृत्यूचं एक ॲव्हरेज काढा आणि तेवढी रक्कम सुरक्षित ठेवा, बाकीची रक्कम वापरा. परंतु तसं केलं गेलेलं नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 40 रुपये मृत्यू फंड वर कपात केला जातो. त्याची एक योजना अशी आहे की कुटुंब कल्याण निधी म्हणून कर्मचाऱ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबियांना 1 लाखाची सुरक्षा ठेव योजना दिली जाते. ह्याचा दर महिन्याला वेतनातून कपात होणारी ही रक्कम देखील गेल्या 29 वर्षातली, म्हणजे माझ्यापर्यंत आलेले आकडे असे 140 कोटी रुपये होते. किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, किती कर्मचाऱ्यांना आपण 1 लाख रुपयाप्रमाणे ही मदत केली आणि उरलेले पैसे कुठे आहेत, याचे असे सवाल आता कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत आणि सामान्य जनतेलाही आता हळूहळू कळे लागलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि एक नेमकेपणाने सरकारची भूमिका मांडत या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, ज्यांची सर्व्हिस 25 वर्षापेक्षा अधिक झाली, ज्यांच्या 3-3 पिढ्या 800, 500, 700 आज 37 रुपये जास्तीत जास्त इथपर्यंतच्या पेन्शन घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची दुःख परिवहन मंत्र्यांनी अजून समजून घेतली नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. आणि मला पुन्हा पुन्हा राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतं की हे परिवहन मंत्री कोकणातले आहेत, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. त्या कोकणातली माणसं, विशेषतः या जिल्ह्यातली माणसं इतकी अविचारी, इतकी असंवेदनशील आहेत असं कोणीही म्हणणार नाही, परंतु दुर्दैवाने आज हे उदाहरण समोर दिसत आहे. मी आज सकाळीच मंदिरामध्ये जाऊन आलो परमेश्वर चरणी, म्हणजे जेव्हा माझ्यासारखा आर्थिक माणूस, आस्तिक माणूस काय करतो की आपले सगळे विषय संपतात जेव्हा आपला धीर सुटतो एखाद्या गोष्टीबद्दल, आणि जेव्हा आपला कुणावरही विश्वास राहत नाही तेव्हा आपला विश्वास असलेली एकच जागा असते, न दिसणारा परमेश्वर.
पण त्याच्यावर आपला विश्वास असतो, तो न दिसता बरंच काही करतो. हे दिसणारी माणसं जे काही करू शकत नाही ते कदाचित तो करेल, या भावनेने याच परमेश्वर चरणी या महामंडळातील कर्मचाऱ्यांना सुबुद्धी दे, या महामंडळातील संपकरी कामगारांना सुबुद्धी दे, पण त्याहीपेक्षा जास्त या सरकारच्या प्रतिनिधींना, या परिवहन मंत्र्यांना, त्यांच्या हाताखालच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि यांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली. त्याचं एक कारण आहे, तेही सांगतो. काही बसेस सुरू झाल्या, म्हणजे एखाद्या आगारातून एक किंवा दुसरी बस सुरू झाली. ही बस सुरू करताना अधिकाऱ्यांनी इतकी तत्परता दाखवली की पोलीस संरक्षणामध्ये एका दुसऱ्या आगारातील चालक, आपल्या दुसऱ्या आगारातील वाहतूक नियंत्रक या दोघांना एकत्र आणलं, वाहकाचं काम वाहतूक नियंत्रकांनी केलं आणि जाऊन येऊन 15 किलोमीटरच्या प्रवासामध्ये किंवा 20 किलोमीटरच्या प्रवासामध्ये फक्त 24 प्रवाशांची ने आण केली आणि बस सोडताना बसला पुष्पहार घातला, प्रवाशांना पुष्प म्हणजे गुलाब पुष्प दिली आणि त्यांचं स्वागत केलं आणि असा आभास निर्माण केला की महामंडळ पूर्वीप्रमाणे सुरू करते, सेवा सुरू करते. मुळातच प्रवाशांचाच विश्वास नाही आहे, अद्याप सेवा सुरू झाल्याची खात्री नाही आहे, आपल्याला परतीची बस मिळेल की नाही याची खात्री नाही आहे. मग हा सगळा अट्टहास अशा तुटपुंज्या सामग्रीवर का करावा? 500 रुपयाचं देखील उत्पन्न ज्या बसफेरीने आणलं नाही जाता येता, त्याच्यावर काही 1000 रुपये या लोकांनी खर्च केले, हे असं नियोजन करणारी ही माणसं आहेत आणि हा सगळा अट्टहास अधिकारी आणि परिवहन मंत्री आणि त्यांचे सगळी माणसं करतायत. मला दुर्दैवाने एक गोष्ट या ठिकाणी ठळकपणे नमूद करत मी या गोष्टीचा समारोप करतोय. कर्मचारी आपल्या कामात कुठेच कसूर करत नाही आहेत. जे संपकरी कर्मचारी आहेत त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक सेवा केली आहे, त्यांनी पैसे आणायचे आणि यांनी उधळायचे असा उद्योग या महामंडळात सुरू आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी जर चूक केली असती त्यांच्या कामात तर त्यांना वेळोवेळी निलंबन, बढतर्फी, मूळ वेतन खाली आणणे किंवा वेतनवाढ रोखणे यासारख्या शिक्षा त्यांनी भोगलेल्या आहेत, ते भोगत आहेत. त्याची वसुली महामंडळाची पूर्णता होत आहे. राहिला विषय महामंडळातील तोटा, हा त्या तोट्याला हे सारे घटक कारणीभूत आहेत, त्याला कर्मचारी कारणीभूत नाहीत. मग या संपकरी कर्मचाऱ्यांवर हा अन्याय का असा माझा प्रश्न आहे. ज्यांची ही धोरणं आहे चुकीची, त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. कारण यापूर्वी देखील मी हा प्रश्न विचारला होता. 5 वर्षही माणसं सत्तेत असतात तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा बट्ट्याबोळ होतो, याची जबाबदारी ना कर्मचाऱ्यांवर पोहोचत ना सामान्य जनतेवर. सामान्य जनतेलाही माहीत नाही म्हणून मला आज पुन्हा एकदा या प्रश्नासाठी काही बोलावं लागलं. मी खूप आपुलकीने आणि कर्मचाऱ्यांबद्दलच्या कळकळीने बोलतो आहे कारण त्यांचे हाल मी अगदी जवळून बघितलेले आहे, मी त्याचा एक प्रत्यक्षदर्शी आहे. माफ करा, काही चुकलं माकलं असेल तर मी सर्व ज्याच्या बाबतीत चुकलं असेल त्यांना मी मनापासून क्षमा मागतो कारण तो माझा स्वभाव आहे. परंतु मी आज परमेश्वर चरणी गारणं घातलं आहे सरकारच्या या प्रतिनिधींना ताळ्यावर आण. पण माझं जाता जाता परमेश्वराला एक आणखी मागणं होतं की या मंत्रीपदावरून या माणसाला बाजूला कर. एखादा सन्मान्य सुरेश प्रभूंचं आठवण मला आत्ता या ठिकाणी होते कारण सन्मान्य सुरेश प्रभूजींना आत्ताच परदेशात एका विद्यापीठानं किंवा परदेशाकडनं असं बोलावलं गेलं की निमंत्रित मानाची प्राध्यापक म्हणून तुम्ही तिथे हजर व्हावं, त्यांच्या विद्वत्तेचा तो आदर आहे. आपल्या देशाचा एक माणूस परदेशातनं बोलवला जातो, हा माणूस आमच्या सिंधू भूमीतला आहे, माझ्या भूमीतला आहे, याचा मला अभिमान आहे. यांच्यासारखी माणसं जे अर्थतज्ञ आहेत ती माणसं या विषयावर 100% उत्तम पर्याय देऊ शकतात, उत्तम औषध देऊ शकतात, हा संप भेटू शकतो. अशा माणसांची एक कमिटी तिथे स्थापन व्हायला पाहिजे आणि मूलतः या संपकरी कामगारांबद्दल एक आकस असल्यासारख्या वागणाऱ्या या मंत्रीपदावरच्या माणसांना दूर करायला हवं अशी माझी सरकारचरणी प्रार्थना आहे. परमेश्वर चरणी जे काही बोलायचं ते मी बोललो आहे, हे सरकारला प्रार्थना आहे आणि सामान्य जनतेलाही प्रार्थना आहे. तुम्ही तुमचाही आवाज उठवा. नवाकाळ दैनिक यांनी खूप वर्ष एसटी महामंडळाची ही मागणी, या कर्मचाऱ्यांची हालप्रेष्ठा ही लखतर वर्तमानपत्रातनं नवाकाळमधनं त्यांनी जाहीरपणे मांडली होती. रोहिणी खाळीलकर यांचे मी ऋण व्यक्त करतो कारण मी ते विसरलेलो नाही. आज सूर्यवंशी नावाचं एक आमचे सद्गृस्त आणि बरीच मंडळी या निमित्ताने बोलत आहेत, त्या सर्वांचा मी आदर करतो. तुम्ही सारेजण जी माहिती देत आहेत त्याबद्दल मला आदर आहे. सामान्य जनतेने हे समजून घ्यावं आणि संपकरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभं राहावं. सरकारच्या या भूमिकेला विरोध म्हणून नव्हे तर त्यांची वेदना तुमची वेदना आहे म्हणून. जवळपास 7 लाख कुटुंबियांचा विषय आहे, त्या 7 लाख कुटुंबियांच्या वतीनं आज जे काही मी बोललो आहे ते तळमळीने बोललेलं आहे. काही चुकलं माकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमा मागतो. धन्यवाद.